ग्रामीण पोलिसात कार्यरत असणाऱ्या साबळे यांचा अपघाती मृत्यू व अन्य एक जण जखमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोलकोट येथील बंदोबस्त संपवून सोलापूरकडे दुचाकीवरून येताना एसटी बसच्या धडकेनं महिला पोलीस शिपाई आरती दीपक साबळे वय 31 यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी 6 सुमारास घडली. साबळे यांची नियुक्ती सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस व इतर नेते बुधवारी दुपारी अकोलकोटमध्ये आले होते. प्रचार सभेचा बंदोबस्त संपवून पोलीस शिपाई आरती साबळे व त्यांच्या सहकारी बानोबी शेख या दुचाकीवरून सोलापूरकडे निघाल्या होत्या. अकोलकोट रस्त्याजवळील कोन्हाळीजवळ एसटी बसनं मागून दुचाकीला धडक दिली. या घटनेत साबळे व शेख या दोघीही जखमी झाल्या. या दोघींना तातडीनं कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारापूर्वी साबळे यांचा मृत्यू झाला. शेख यांच्यावर उपचार सुरू आहेत. साबळे या 5 जानेवारी 2013 रोजी पोलीस दलात दाखल झाल्या होत्या. त्यांना 3 वर्षाची मुलगी आणि 1.5 वर्षाचा मुलगा आहे.